सर्वांनी जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पद्मश्री सुधाकर ओलवे, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, BMM विभागाचे समन्वयक डॉक्टर महेश पाटील सर, सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहावे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व विभाग प्रमुख, सर्व समन्वयक, उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर वान बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे हे 22वे पुष्प. यासाठी पद्मश्री सुधारक ओलवे आज व्यासपीठाला लाभले आहेत. सुधारक सरांना आपण आपल्या महाविद्यालयाची थोडक्यात ओळख करून देऊयात. विद्याप्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था ठाणे शहराचा मानबिंदू आहे. आजच्या काळात IT हब हे त्या त्या शहराचे USP असतात, पण ठाणे शहराचे USP अर्थात विद्याप्रसारक मंडळ, जे आज एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाते, अर्थात यामागे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष डॉक्टर वान बेडेकर यांचे अथक परिश्रम आहेत. पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर वान बेडेकर सामाजिक बांधिलकी जपणारे होते, आणि म्हणूनच ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जावे लागू नये यासाठी त्यांनी ठाणे शहरातच विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. समाजोन्नतीच्या ध्येयाने भारावलेल्या डॉक्टर वान बेडेकर यांनी अविरत कार्य केले. बेडेकर कुटुंबाची दुसरी व तिसरी पिढी देखील तितक्याच उत्साहाने हे कार्य पुढे नेत आहे. विद्यमान अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सर्व शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर चालत आहे. खरंच डॉक्टर वान बेडेकर यांचं स्वप्न आज साकारत आहे. स्वप्न समाजोन्नतीचं, स्वप्न व्यक्तिवैभवाचं, स्वप्न आत्मगौरवाचं, स्वप्न युवा गौरवाचं. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला अर्थात डॉक्टर वान बेडेकर यांना श्रद्धांजली वाहायची तर ती त्यांना शोभेल अशीच हवी, आणि म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून जोशी बेडेकर महाविद्यालयाने स्मृती व्याख्यानमालेची सुरुवात केली. यानिमित्ताने महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने झाली. डॉक्टर अनिल अवचट, लेखिका माधवी घारपुरे, संपादक गिरीश कुबेर, राजू परुळेकर, सामाजिक कार्यकर्ता निलिमा मिश्रा, चंद्रशेखर टिळक इत्यादी मंडळींनी आजवर आपली व्याख्यानपुष्प या व्याख्यानमालेत गुंफली आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांना स्पर्श करणारी ही व्याख्यानमाला असून या मालेचे 22वे पुष्प सामाजिक बांधिलकी जपणारे कलात्मक व्यक्तिमत्व सुधारक ओलवे यांच्याद्वारे गुंफले जाणार आहे. तत्पूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सुधारक ओलवे यांचा सन्मान करावा. सोबतच महाविद्यालयाचे युवा शिल्प आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातर्फे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे समन्वयक डॉक्टर महेश पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी सर यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर महेश पाटील सर यांचं स्वागत करावं.
धन्यवाद सर. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या 22व्या वाना बेडेकर व्याख्यानमालेचे वक्ते श्रीयुत सुधारक ओलवे, BMM विभाग प्रमुख डॉक्टर महेश पाटील, इथे उपस्थित माझे सर्व सहकारी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सुप्रभात. खरोखर मी बघते गेली अनेक वर्ष BMM विभाग आणि कॉलेजतर्फे अतिशय नेटानी वाना बेडेकर व्याख्यानमाला पुढे नेली जात आहे. प्रत्येक पुष्प आदल्या पुष्पापेक्षा अधिक चांगलं असे स्वतःचेच आयाम निर्माण करून ते त्या पद्धतीने पुढे ही ॲक्टिव्हिटी नेली जाते. खरं म्हणजे येणारे अनेक वक्ते ते मला सांगतात की तुमच्या विद्यापीठाकडनं इतका पाठपुरावा होतो आमचा, आणि ते पाठपुरावा करायचं काम अर्थातच डॉक्टर महेश पाटील करत असतात. तर त्यामुळे मला आज जरा ॲक्च्युली मला काल संध्याकाळपासून अशी थोडी धाकधूक होती की बहुधा महेश पाटील सर फोन करून म्हणणार की आता आज काल झालं, आज झालं, उद्या पण आपण एक ठेवूया, नाहीतरी ट्रम्प तात्या आलेले आहेत, एक त्यांनाही देऊन टाकू असं ते काहीतरी म्हणतील अशी मला भीती होती. आणि ती खरी होऊ शकते हे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या सहाध्यांना सहाध्यापकांना मान्य करावं लागेल. जोक सपाट पण खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने वाना बेडेकर व्याख्यानमाला आपल्या विद्यालयामध्ये चालू आहे, आणि ती अजून अधिक चांगली होण्यासाठी आपण सगळेच कटिबद्ध आहोत. आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत त्यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये बरंच तुम्ही विद्यार्थ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल त्यांच्याबद्दल. ते पद्मश्री आहेत. पण बघा, आम्ही अशा पिढीमधले आहोत की जेव्हा काहीही पडद्यावर दिसलं की आमचे डोळे असे विस्फारायचे. सिनेमाला जाताना, सिनेमागृहात जाताना, सिनेमा समजायचा किंवा नाही समजायचा, पण त्याच्या आधीची जी डॉक्युमेंटरी असायची की त्यांना ह्यांना आपले म्हणा किंवा एखाद्या बेटावरची मंडळी, ह्या सगळ्याबद्दल आम्हाला विलक्षण कुतूहल असायचं. दादासाहेब फाळक्यांनी महाराष्ट्राला, पर्यायाने भारताला एक नवीन डोळा दिला असं मला वाटतं, आणि त्या डोळ्याचं नाव आहे कॅमेरा. आणि ह्या कॅमेराचा किती किती वेगळ्या अंगांनी उपयोग होऊ शकतो हे त्याच्या पुढच्या पिढ्यांनी सतत आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि ह्याचा किती सकारात्मक समाजोपयोगी उपयोग होऊ शकतो ह्या कॅमेराचा, ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत. की जिथे जिथे असं एक म्हटलं जातं कवींबद्दल की जे न देखे रवी ते देखे कवी, मला असं वाटतं की असे डॉक्युमेंटरी करणारे हे कवी मनाचीच माणसं आहेत. जिथे म्हणजे गटारामध्ये आपण पोहोचू शकत नाही तिथे ओलवे सरांचा कॅमेरा पोहोचलेला आहे. ज्या रिमोट ठिकाणी अन्याय होतो आहे आणि जो इतरांना कळत नाही आहे तिथे त्यांचा कॅमेरा पोहोचलेला आहे. तर मला असं वाटतं की कॅमेरा असा सुद्धा वापरता येतो ह्याचा आयाम ज्या मंडळींनी निर्माण केला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्यातलं एक अग्रदूत नाव म्हणजे ओलवे सर आहेत. त्यांचं नावच सुधारक आहे त्यामुळे हे सगळं का, तर सुधारणा होण्यासाठी असं मला वाटतं. मानसी मॅडमनी खूप सुंदर प्रास्ताविक केलं. वाना बेडेकरांचं स्वप्न असं होतं की इथे नवे नवे सांस्कृतिक आयाम निर्माण व्हावे, नवीन नवीन नवी पिढी घडताना ती अतिशय संवेदनशील घडावी. आणि त्यामुळेच काल आपल्याकडे बीजमाता येऊन गेल्या, आपलं निसर्गाशी असलेलं नातं त्या पुन्हा एकदा आपल्याला सांगून गेल्या. तसंच आपलं जे सामाजिक भोवताल आहे त्याला आपण कधीही पाठ फिरवू शकत नाही त्या सामाजिक भोवतालाशी, कारण त्यातला आपणच एक खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या सामाजिक भोवतालाला काय प्रतिसाद द्यायचा, कसा प्रतिसाद द्यायचा, लोकशाहीमध्ये असताना कोणता प्रतिसाद संयुक्तिक असतो, तो किती सटली देता येतो, हे सगळं समजून घेण्यासाठी आजच्या व्याख्यानाची, विच इज डेमॉन्स्ट्रेशन कम लेक्चर,
आपल्याला मला असं वाटतं की खूप मदत होईल. तुम्ही उद्याचे नाही आजचेच नागरिक आहात भारताचे, कारण तुमच्यातले बरेच जण आर ऑलरेडी वोटर्स. तर हे ह्या सगळ्याचा तुमच्या मनाच्या जडणघडणीसाठी, मनाच्या परिपोषासाठी उपयोग करून घ्या आणि पुढे व्हा. ठाण्याचे अतिशय संवेदनशील आणि सक्षम नागरिक, ठाण्याचे, महाराष्ट्राचे, भारताचे आणि जगाचे असे उत्तम नागरिक व्हा. जे सुद्धा ओलवे सर म्हणजे एक उदाहरण आहे, त्यांचा संचार मुंबई ते अमेरिका असा आहे. ही इज अ ग्लोकल फिगर इन दॅट सेन्स, आय वुड से. सो थँक यू व्हेरी मच सर फॉर ॲक्सेप्टिंग अवर इन्व्हिटेशन. आणि हे 22वं आहे, ही अशीच पुष्पं पुढे पुढे गुंफली जाओत आणि संस्कृतीचा एक सुघड नवीन आयाम ह्या विद्यासंकुलावर तयार होवो अशी शुभेच्छा व्यक्त करून हे व्याख्यान सुरू करावं असं मी. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण सुधारक सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तत्पूर्वी मी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. स्वतःच्या आवडीसाठी कला जोपासणारे अनेक असतात, पण कलेमध्ये सृजनात्मक प्रयोग करून समाजभान जपणारे मोजकेच कलावंत, आणि यातील एक म्हणजे छायाचित्रकार सुधारक ओलवे. उपेक्षितांचे छायाचित्रकार म्हणून त्यांची ओळख. त्यांचा जन्म अकोलामधील. माध्यमिक शिक्षणानंतर ते मुंबईत आले. झेवियर्स महाविद्यालय, नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, येथून त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले. 1989 साली फ्री प्रेस जर्नलमध्ये ते वृत्त छायाचित्रकार म्हणून रुजू झाले. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस या अग्रगण्य वृत्तपत्रातही त्यांनी काम केले. वृत्त छायाचित्रकार म्हणून काम करत असताना मुंबईतील अनेक दंगली, बॉम्ब ब्लास्ट, चळवळी, बदलते राजकारण यांचे ते साक्षीदार होते. घरच्या परिस्थितीमुळे सातत्याने काम करणं हे एकच ध्येय समोर होतं. याच काळात मुंबईतील मेजर फायर इन्सिडंट्स आणि शूटआउट त्यांनी कव्हर केले. भारतातील अनेक भागात तळागाळात लोकांच्या चेहऱ्यावरील वेदना शोधत ते भ्रमण करत होते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश अशा विविध भागात फिरून त्यांनी सेव्ह द गर्ल चाइल्ड ही चित्रमाला छायाचित्रित केली. कामाठीपुरा येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या संवेदनात्मक कथा छायाचित्राच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या. आपल्या पत्नीचे कैचीने नाक कापणारा नवरा, बायकोच्या पाठीत 72 गोळ्या घालणारा नराधम नवरा आणि इलाजाविना त्या गोळ्या तशाच पाठीत ठेवून जगणारी स्त्री, पत्नीचा पाय तोडणारा नवरा, अशा अनेक प्रकारच्या हिंसेला बळी पडणाऱ्या स्त्रीची चित्रमाला त्यांनी चित्रित केली. मंडळी, पुष्कळदा आपण येता जाता रस्त्यावर सफाई कामगार पाहतो. आपल्याही नकळत किंबहुना जाणून बुजून आपण त्यांना कचरेवाला असं म्हणून मोकळे होतो. कुरूप मळकट कपडे घातलेले, कचऱ्यांच्या ढिगात कुचक्या वासात, नाकाला केवळ पदर आणि साधासा फडका लावून काम करणारे हे सफाई कामगार भारावलेल्या नजरेने ते सुधारक सरांच्या कॅमेऱ्यात पाहतात. नजर थेट भिंगात आणि एकच प्रश्न, तुम्ही काय करणार आमचे फोटो बिटो काढून? पण त्यांना काय सांगणार ना की भौतिक समृद्धीच्या हरवलेल्या या गर्दीत सुधारकांच्या कॅमेऱ्याला दिसतोय तुमच्यातला माणूस आणि तुमचं माणूस पण. विसर पडलेल्या या जगाला त्याचीच आठवण करून देण्यासाठी काढत आहेत ते फोटो. सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भारताव्यतिरिक्त स्वीडन, बांगलादेश, आम्स्टरडॅम, USA, कंबोडिया, जपान, जर्मनी अशा विविध देशात भरवण्यात आले. 2016 साली त्यांच्या याच कर्तृत्वासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इन सर्च ऑफ डिग्निटी अँड जस्टिस हे त्यांचं पुस्तक प्रदर्शित आहे. मंडळी, महिन्याला 30 ते 40, तर 6 महिन्याला 300 ते 400 सफाई कामगार मृत्यूमुखी पडतात, पण कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष जात नाही. सुधारक सरांच्या कॅमेराने त्यांना टिपलं आहे. मग अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं करावं? असंवेदनशील मनात संवेदना जागृत करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध वाटचाल करणारे असतात ते सुधारक. वेश्याव्यस्तीतील स्त्रियांच्या चेहऱ्यावरील हसूमागे असणारी अगतिकता, लाचारता जे वाचतात ते असतात सुधारक. घाणीने संपूर्ण शरीर माखलेल्या सफाई कामगारांच्या स्वच्छ डोळ्यातील प्रश्न जगासमोर मांडण्याची हिंमत जे करतात ते असतात सुधारक. आयाबायांनी आपुलकीने झोपडीत बोलवल्यानंतर ज्यांना आपली बुटं कुठे काढून ठेवायची हे उमगतं ते असतात सुधारक. आणि हां, तिमीर के परे भी जहां रोशनी की खोज जारी रहती है ते असतात सुधारक.
सुधारक सर, जेव्हा मी तुमचे छायाचित्र पाहिले तेव्हा तुमच्या कॅमेराला एक प्रश्न विचारावासा वाटला आणि तो प्रश्न असा होता, जे शब्द उमगत नाही ते तुला कसे उमगते, जे शब्द उमगत नाही ते तुला कसे उमगते, ते भाव सुक डोळ्यातील तू जगा कसे दाखविते. डॉक्टर वान बेडेकर व्याख्यान मला पुष्प 22वे पद्मश्री सुधारक ओलवे यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. नाईक मॅडम, पाटील सर आणि सगळे गुरुवर्य प्रोफेसर्स आणि सगळे विद्यार्थी, मला वाटतं माझा एवढा चांगला परिचय आज झाला आहे की मला बोलता पण येणार की नाही असं झालं आहे आता, की असा परिचय मी ऐकलाच नव्हता केव्हा. आणि फार धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच फॉर सच अन ब्युटिफुल इंट्रोडक्शन. आणि मी फार म्हणजे फार खुशी आहे मला की मी 22वं, मला माहीत नाही ते मी गुंफेल की नाही, बोलेल की नाही, पण मी प्रयत्न करेल बोलायचा. आणि मराठी ना सगळं चालेल ना की तर मला दोन्ही म्हणजे दोन्ही भाषा कमीच येतात, पण प्रयत्न करेल तुमच्याशी बोलायचा. मी प्रयत्न करेल तुमच्याशी बोलायचं. मी काय करणार आहे की माझा जो प्रवास आहे ज्या छायाचित्राचा किंवा ज्या ॲज अ फोटोग्राफर म्हणून जसं मी घडलो किंवा घडत गेलो आणि काम करत कसं गेलो म्हणजे ते तुमच्याशी शेअर करतो. याच्यामध्ये तर मी वर्तमानपत्रामध्ये काम करत होतो अगोदर, जवळजवळ 25 वर्ष मी काम केलं आहे वर्तमानपत्रात. फ्री प्रेसपासून प्रवास सुरू केला. तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की ज्यात की फायर ब्रिगेडची गाडी दिसली की माझी गाडी त्या गाडीच्या पाठीमागे जायची, म्हणजे तेवढं पॅशन होतं काम करायचं. किंवा पोलीस आणि कुठे असे दिसले काही की त्यांना जाऊन विचारायचं की काय बाबा आहे का, ते सांगायचे की काही नाही तुम्ही जा. म्हणजे आणि दररोज 1-1, 2-2 तासांनी फायर ब्रिगेड आणि पोलीसला फोन करायचो की काय आहे का, तर ते सांगायचे की सुधारक झोप आता काही झालेलं नाही आहे. आणि त्या पॅशनमुळे काय झालं की मुंबईतलं जे जे महत्त्वाचं होतं ते मला माहीत पडायचं वेळेवर, आणि मग मी वेळेवर जाऊन फोटो काढायचं. कारण की दुसरा पर्यायच नव्हता की जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला तेवढं ॲक्टिव्ह राहणं फार महत्त्वाचं आहे. तर हे मुंबईची रायट्स आहे. मी थोडेसेच फोटो दाखवतो माझ्या जर्नालिझमच्या करिअरमधले. भरपूर तिथे पण डेव्हलप करत गेलो की कसं पुढच्या स्टेजला जाईल. नेक्स्ट प्लीज. हां, म्हणजे पोलिसांच्या अगोदर जाऊन काढणं, फोटो काढणं आणि मग ते वर्तमानपत्रात छापणं आणि हे सतत करणं, म्हणजे सकाळी पहाटे 6 वाजतापासून रात्री 11:30 म्हणजे जवळजवळ 18-20 तास दररोज 19 तास 16 तास काम करायचो. आणि म्हणजे मुंबईतला असं कोणता इव्हेंट नव्हता की जो गेला नाही. मग पॉलिटिक्स असो किंवा म्हणजे मी इव्हन आनंद दिघे इकडे ते अंडरग्राऊंड होते पोलिसांच्या नजरेत, पण मी फोटो काढला त्यांना अंडरग्राऊंडमध्ये घेऊन मेनमत्त्यामध्ये बसले ठाण्यामध्ये. म्हणजे फोटोग्राफरला माहीत आहे पण पोलिसांना माहीत नाही असं म्हणजे भरपूर. माया डोळस शूटआउट आहे लोखंडवालाचं जे झालं होतं ते. हे खेंडीपाडा ऑपरेशन आहे ठाण्याला, च्या खेंडीपाड्यामध्ये झालेलं मोठं ऑपरेशन होतं. मी रात्रभर तिथे राहिलेलं. हे
भारत पाकिस्तानची मॅच होती आणि त्यावेळेस शिवसेनेने ती मॅच होऊ दिली नव्हती. मग ते तुम्हाला बातम्या पण माहीत नसतील. ह्या जे फोटो आहेत ते ह्या नेक्स्ट हे शिवसेनेचे बंद व्हायचे भरपूर त्यावेळेस. आणि मग मला नंतर लक्षात आहे की मला लोकांच्या बद्दल फार आस्था झाली. मग मुंबईतले जे सगळे प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन फोटो काढणं, मग ते रतन टाटा असोत की अरुण गवळी असोत की बाळासाहेब, सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं, त्यांचे काय म्हणजे कसे ते विचार करतात किंवा कसे राहतात, आणि त्यांचे पोर्ट्रेट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी पोर्ट्रेट पूर्ण भारतात करायला लागलो. हे हाजी मुस्तान मिर्झा आहेत. आणि मग थोडा सेन्स यायला लागला. तर तुम्ही जो फोटो बघितला तर पवार साहेबांचं सर्वात महत्त्वाचं जे व्यक्तिमत्व त्या फोटोमध्ये आहे, तुम्हाला समजलं काय? त्यांचं जे हास्य आहे ते म्हणजे एकदम टिपिकल पवार साहेबांचं हास्य. मग ती थोडंसं इमोशन्स वाढत गेल्या, शिकत गेलो. मग जसं मग कोणी समजा मदर टेरेसा मुंबईत येते किंवा दलाई लामा मुंबईत येत आहेत, तर मग सगळं काम सोडून दिवसभर त्यांच्याच पाठी पळायचं. टू म्हणजे त्यांच्याकडनं समजायचं की का लोक ही आहेत, म्हणजे का मदर टेरेसा आहे, का दलाई लामा आहेत. मग कोणताही माणूस मुंबईत म्हणजे मी माहिती करूनच ठेवायचो डायरीमध्ये की या दिवशी येणार आहेत आणि हा प्रोग्राम आहे. आणि कसंही जाऊ शकता तुम्ही, ओळख नसली काही नसली तरी जाऊ शकता, म्हणजे बघायला तर नक्कीच जाऊ शकता. म्हणजे नंतर जर कॅमेरा असेल आणि तुमच्याकडे जर तुम्हाला खरंच ती पॅशन असेल तर तुम्ही त्या माणसापर्यंत पण जाऊ शकता जवळ. मग छोटे छोटे फोटो स्टोरेज करायला लागलो. म्हणजे आता अगोदर वर्तमानपत्रात काम करायचो एक फोटोसाठी, नंतर मग लक्षात आलं की एक फोटो नाही पण आपण फोटो ऐसे करू किंवा फोटो फीचर्स करू. मग जवळचे ज्या एरियातले आहेत, आणि माझं सर्व काम मुंबईतलंच आहे जास्त, मला कारण मला माहिती आहे की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी अफगाणिस्तानला जाईल आणि फोटो काढेल. तर आपल्या मुंबईतच अफगाणिस्तान शोधून काढायचे आपण. मग रेल्वे ट्रॅक्सचे ज्या जवळची लहानारे आहेत त्यांची सिरीज केली एक दीड दोन वर्ष. आणि मी जवळजवळ दररोज सकाळी 6 किंवा 5 वाजतापासून 8:30-9 चालतो, नंतर घरी येतो आणि मग ऑफिसला जातो. हे सगळं पर्सनल काम आहे, तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये येणार नाही. आणि तुम्हाला पर्सनल काम आणि ऑफिसचं काम ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतील. आणि मग याच्यामुळे काय झालं की माझी सगळं वाढत गेलं की मी कसं काम करू शकतो पुढे. मग 26-11 म्हणजे 26-11 झालं तर मग पुढचे 5 दिवस तिथेच राहायचं. मी टाऊनलाच राहायचो, घरी आलोच नाही 5 दिवस. किंवा ज्यावेळेस पूर आला होता मोठा 2005 साली, त्यावेळेस पण 5 दिवस तिकडेच राहायचो. म्हणजे परत घरी यायला उशीर होईल, मग परत जायला उशीर होईल, मग तिथेच राहायचं आणि 4-5 दिवस चांगलं चित्रण करायचं. मग याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपल्याला मी फिल्म स्टारचे फोटो दाखवत नाही. मी भरपूर फिल्म स्टार्सच्या घरी जाऊन फोटोग्राफ केलेत. मी बॉम्बे टाईम्ससाठी वर्तमानात काम करत होतो आणि त्यांचं काम एकच होतं की मुंबईतले जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन फोटो काढणं. पण नंतर लक्षात आलं की माझं हे नाही आहे, म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्याच्यातलं पहिली सिरीज माझी मी सुरू केली ते सफाई कामगारांची. तर हे जवळजवळ 40,000 सफाई कामगार मुंबईत काम करतात आणि मुंबईत जवळजवळ 11 ते 12 टन म्हणजे कचरा जनरेट करते. आणि त्याला 40,000 माणसं ते कचरा आपल्या हाताने आपल्या खांद्यावर घेऊन जातात. आणि 100% रिझर्वेशन आहे, एक स्पेसिफिक समाज काम करतो त्याच्यासाठी जो रत्नागिरीहून आलेला आहे, दलित समाज, आणि आता ते बौद्ध आहेत. आणि तोच समाज उचलतो. आणि दुसरं की एवढं प्रचंड ते काम असं आहे की जोपर्यंत तो दारू पित नाही तोपर्यंत ते उचलू शकत नाही. आणि दारू पिल्यामुळे ते तो त्याचा जवळ जो मृत्यू जो आहे तो 40 आणि 42 किंवा 45 वर्षाचा मृत्यू होतो. मग त्याच्या बायकोला ते काम मिळतं. आणि हे सगळं काम ते घर मिळतं मुंबईमध्ये मोक्याच्या जागी, सगळ्यांच्या कॉलनीज आहेत. आणि हे इसेन्शियल सर्व्हिस असल्यामुळे यांना सुट्टी पण नसते, म्हणजे अर्धदिवसाची सुट्टी असते. ते स्वतः हाताने काम करतात. आणि त्या कचऱ्यामध्ये सगळं असतं, म्हणजे प्लास्टिक, स्टील ब्लेड, काय असं इमॅजिन नाही आहे की मेडिकल वेस्ट. आणि ते आपल्या स्वतःच्या हाताने उचलून घेतात. आणि आपला सिव्हिक सेन्स भारीच आहेत, म्हणजे आपली घरं स्वच्छ आहेत पण आपला परिसर अस्वच्छ आहे. म्हणजे पूर्ण देशाची तीच परिस्थिती आहे. तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा, म्हणजे आपल्या पुरतंच मर्यादित आहे, पण सामाजिक जे भान आहे किंवा जे सिव्हिक सेन्स आहे, म्हणजे आपणच स्वतः जर ज्यावेळेस सिंगापूरला जातो किंवा दुसऱ्या देशात जातो
तो कचरा गुपचूप म्हणे गुमानपणे खिशात ठेवतो, बॅगेत ठेवतो. पण आपल्या देशात आल्यावर जी दादागिरी आहे किंवा जी जी जातीय व्यवस्था ज्या पद्धतीने आपण वाढलेलो आहे ते मध्ये येतं. नेक्स्ट. आणि तो खांद्यावरनं घेऊन जातो. ह्या मुंबई सेंट्रलच्या बिल्डिंग्ज आहेत, ज्या दोन बिल्डिंगमध्ये त्याला आपण गल्ली म्हणतो. आणि वर जे सगळे प्रतिष्ठित नागरिक मुंबईचे लोक राहतात त्यांना माहीत आहे की हा माणूस खाली काम करतो, पण हा माणसाची स्टेटस नाही आहे ना की तो काय म्हणेल कोणाला. तर ते त्यावर ॲसिड टाकतात, गरम पाण्याचं भाजी झालं धुवून दिलेलं टाकतात. मी एकदा तर सॅनिटरी नॅपकिन त्याच्या डोक्यावर पडली आणि दुसऱ्या त्या झाडू कामगारांनी ती काढून घेतली त्याच्या रूममधनं. ह्या गल्ली आहेत, त्याच्यामध्ये तो काम करतो आणि नाही केलं तर मुकादम कामावरनं कमी करेल, मग दुसऱ्या दिवशी यायला मिळणार नाही आणि मग परत त्याला भरपूर प्रॉब्लेम आहेत. म्हणजे तो कोणाकडे जाऊन सांगू पण शकत नाही. आणि हा सगळं आपल्या सेन्सचा आहे किंवा सिव्हिक्सचा आहे किंवा इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे, एक सामाजिक जाणीवेचा प्रश्न आहे आणि इनह्युमन वर्किंग कंडिशन आहे. म्हणजे आणि कोणासाठी तर आपल्यासाठी दुसऱ्या म्हणजे. आणि त्याला आपण रिस्पेक्ट देत नाही, त्याचं काय डिग्निटी नाही आहे त्याला त्याच्या जॉबची. मग तो त्याच्यानंतर एकदा स्ट्रीट झाला 5 वाजतापासून, यांना बसायला जागा नसते. म्हणजे ठाण्याची पण तीच अवस्था आहे, दिल्लीची पण तीच अवस्था आहे, हैदराबाद, बँगलोर सेम कम्युनिटीज, फक्त नावं चेंज झालेली आहेत. कामाची पद्धत तीच आहे आणि काम पण तेच आहे. त्याच्यानंतर तो गटारात थांबचे. इथे तो डबल डेकर बस एवढं मोठे ड्रेनेज आहेत, त्याच्यामध्ये भरपूर गॅसेस आहेत मिथेनचे आणि अजूनही पद्धत आलेली नाही आहे ती शोधायची. त्याच्यामुळे जवळजवळ दिवसाला 2 दिवसात एक सफाई कामगाराचा मृत्यू होतो, आपल्याला माहीत पडत नाही. आणि तो त्यात अनकॉन्शियस होऊन जातो. त्याच्यामधनं त्याची बॉडी मिळेल की कुठे समुद्रात वरळीला मिळेल की नरीमन पॉईंट किंवा माहीमला मिळेल माहीत नसतं. आणि 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 आपला सेन्स असा आहे ना की आपण गटारात काही टाकतो, खुर्च्या टाकतो. मी झाडं बघितले, गोदड्या बघितल्या, गाद्या बघितल्या, उशा बघितल्या, प्लॅस्टिकच्या चेअर्स बघितल्या. बिकॉज वी डोंट केअर फॉर समवन एल्स, यु नो, वी वर सो इनसेन्सिटिव्ह टू अदर ह्युमन बिईंग. आणि आणि त्यांना म्हणजे त्यांच्या सिरीज करताना मला माहीत नव्हतं मी का काढतोय फोटो. मी दररोज काढायचो. मी जवळजवळ 2 ते 3 वेळा म्हटलं की नको आपण नाही करायचं. पण मला माझे शिक्षक आहेत जनजेविसमधले, माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की नाही कर पुढे, म्हणजे करत राहा. कारण की 50-60 वर्षात कोणीच आपण छापलं नाही, आपण पहिल्यांदाच छापतोय सगळे. आणि हे त्याची संवेदनशीलता दाखवायसाठी की माणूसमध्ये स्वतःलाच कचरा समजायला लागतात स्वतःला. कारण की घरातनं तो निघताना तो हे नाही करणार ना की भांग केलाय, चांगले कपडे घातले, तर बायकोच विचारेल की भाई कुठे चाललास तू, म्हणजे कुठे, म्हणजे ते कामाबरोबर जी जी रिस्पेक्ट आहे तो नाही आहे त्याच्यात. आणि डम्पिंग ग्राउंडचे संपले आहेत. आता मुलींच्या जवळचं पण आलं मला वाटतं, तर प्रोटेस्ट सुरू होतं भरपूर. त्याचे कॅपॅसिटी संपलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅटर्निटी होम प्लॅन करतो त्यावेळेस आपण डम्पिंग ग्राउंडचा विचारच नाही करत. डम्पिंग ग्राउंड म्हणजे कसं की समोरच्या बिल्डिंगमधलं ती जागा असेल तिथे टाकत राहायचं. पण तो किती एन्व्हायरमेंटल होईल. आणि तो आता काय होईल की याचा पुढचा जो प्रवास आहे, म्हणजे आता आपण जो पण म्हणजे जो नेक्स्ट जनरेशन, आपण सगळ्यांना जो मोठा प्रॉब्लेम सॅनिटेशन आणि याच्यामुळे होणार आहे, हे सगळं सॅनिटेशन आणि हा सगळा कचरा आहे ना पाण्यात जात आहे आणि कोणी विचार करत नाही. नदीत जातो आहे आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये. म्हणजे पुढच्या 50-100 वर्षात आपल्या पाण्याची जी क्वालिटी आहे ती भयानक असणार आहे. मग तो कचरा घेऊन डम्पिंग ग्राउंड जातो. बसायला जागा नाही आहे त्यांना, हात धुवायला जागा नाही, कोणी पाणी देत नाही. मग त्याच्यानंतर मग मी विचार केला की आपण त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे, तर वर्किंग कंडिशन्स बघितले आणि नंतर घरची परिस्थिती बघायचा प्रयत्न केला. तर घरी म्हणजे फार इम्पॉर्टंट प्लेसेसमध्ये आहेत, कुलाबा फाउंटेन, पण तिथे डार्कनेस आहे घरामध्ये. म्हणजे ते तिथे जी मानसिकता त्यांची कामाची आहे त्यांच्याशी जोडलेली आहे ती घरात पण जाते. घरांची भांडणं भरपूर आहेत, दारू पिऊन दिलेले असतात, पैसे नाही आहेत. हे एका फॅमिली आणि कॉर्पोरेशन एकच घर 2-2 लोकांना देतं, 3-3 फॅमिलीलाच देतं. हे 2 फॅमिली एका ठिकाणी राहत आहेत एका घरात. दारू पिल्यामुळे कामातनं काढून टाकलं आहे त्याला, तर ती बायको डोमेस्टिक हेल्प म्हणून जाते. आणि घरात काहीच नाही आहे. म्हणजे जो पगार मिळतो आता जवळजवळ 24,000-25,000 पगार आहे, पण त्यातलं अर्ध्याच्या वर जास्त पैसे दारूच्या ह्याच्यामध्ये जातात. आणि काही पैसे जे आहेत जो तो उधारी घेतो, जो रेंट त्या पैशाचं त्याला व्याज देण्यासाठी जातात जास्त.
आणि मला एक विडोज दाखवायचे होते की एका बिल्डिंगमध्ये किती विडोज आहेत आणि किती यंग आहेत आणि त्याचं ते हे की ऑल. आणि मग शेवटचा पिक्चर ठेवला होता हा की लोकांना सांगायसाठी की जर तुम्ही पुढच्या वेळेस त्यांना बघाल तर काय तुम्ही करू शकाल किंवा तुमच्या मनात काय किंवा तुम्ही कचऱ्याबद्दल काय करू शकाल किंवा त्या तर जो 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 सिस्टम आहे त्याच्याबद्दल काय करत असेल त्याच्यासाठी ठेवला होता की या. आणि त्याचीच नंतर सिरीज मला सुरू केली की भारतामध्ये कुठे कुठे काय काय सुरू होतं. भारतामध्ये अजूनही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग किंवा हाताने विष्ठा उचलण्याची प्रथा चालू आहेत. यूपी बिहार ह्यात असे चार पाच फार नोटिस स्टेट्स आहेत तिथे भरपूर प्रमाणात अजूनही म्हणजे जवळजवळ दोन स्कीम आपल्या आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियानने फक्त टॉयलेटच्या भिंती बांधल्या आहेत पण खाली काहीच नाही आहे. सर्वात महत्त्व म्हणजे पाणीच नाही आहे. सगळं बहुतेक 80% देशात पाणीच नाही आहे दररोजचं येणारं, तर ते टॉयलेटला कसं जाणार ना म्हणजे पाणी ते पिणार की टॉयलेटमध्ये टाकणार. तर की ती बाई आताही 7 किलोमीटर म्हणजे तुम्हाला लांब जायची गरज नाही. तुम्ही इथून मोखाड्याला गेलात तरी तुम्हाला सकाळी 5:30, दुपारी 2:00, 4:00 बाया पाण्याचं फिरत आहेत तुम्ही. किंवा ठाणे जिल्ह्यात मोखडा आणि कर्जतमध्ये गेला तर ते सगळं परिस्थिती आहे. म्हणजे फक्त आपण प्रिव्हिलेज जो क्लास आहे शहरामध्ये त्यांनाच पाणी आहे, बाकी म्हणजे वाईट परिस्थिती. आपण पुढे हळूहळू जाऊ. तर हे बिहारमधले आहेत फक्त नावं चेंज झाले, त्यांची जातीची नावं चेंज झालेली आहेत. हे वाल्मिकी कम्युनिटी आहे भोपाळमधले आणि त्यांचा व्यवसाय तोच आहे की जे मेलेली गुरेढोरं आहेत ते उचलणं, कुत्रे उचलणं. आणि इन्स्पाईट ऑफ त्याच्या भयानक प्रमाणे ॲट्रॉसिटीज होतात त्याच्या त्याच्या एवढं इम्पॉर्टंट आणि काम करून सुद्धा. म्हणजे तुम्ही एका सैनिक ज्यावेळेस जातो काश्मीरला आणि परत येतो त्याला तुम्ही गॅलंट्री अवॉर्ड देतो, पण जो माणूस तुमच्या नाकाच्या खाली दररोज तुम्हाला प्लेगपासून मोठ्या मोठ्या रोगराईपासून वाचवतो त्याला त्याच्याबद्दल तुमच्या काही आत्महत्या नाही आहे. बिकॉज इट यू जस्ट इट्स सेग्रिगेटेड ऑर सेपरेटेड बाय. हे डोम कम्युनिटी आहे. तुम्ही बनारसला गेला असेल तर हरिश्चंद्र घाट आहे, राजा हरिश्चंद्राच्या वेळेस जिथे सगळ्या देशातनं प्रेत येतात तिथे गंगेमध्ये सोडायला किंवा पुनर्जन्मासाठी किंवा काहीतरी. तर तीच कम्युनिटी आहे ती जी सफाईची कामं करतात. त्यांची वाईट परिस्थिती आहे म्हणजे घरात रॅशन नाही, घर नाही आहे, कोणाकडे रॅशन कार्ड पण नाही आहे. आणि रॅशन कार्ड नाही म्हणजे मग अनाज नाही म्हणजे मग भूकमारी आली, मग नोकरी दुसऱ्या शहरात जाऊन करायचं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर आपण थांबू, मग पुढच्या सिरीजला जाईल. जर विचारायचं असेल तर म्हणजे विचार शेवटी घेऊ, आठवण तर राहील. अपर्चर महाराष्ट्रामध्ये अचानक 3-4 वर्षापूर्वी एक पूर्ण पॉलिटिकल वातावरण चेंज व्हायला लागलेलं की सगळेजण सांगत होते की ॲट्रॉसिटी होत नाही आहेत आणि रिझर्वेशनमुळे फार भयानक प्रमाणे जॉब्स गेलेले आहेत. आणि एक स्पेसिफिक कम्युनिटी मोर्चा काढून हे करत होती की त्यांना पण म्हणजे ते पण आता त्याच कॅटेगरीमध्ये आलेले आहेत, त्यांना पण रिझर्वेशन दिलेलं आहे. पण खरी मला जाणून घ्यायचं होते पत्रकार म्हणून की आत्ताच्या कंटेम्पररीमध्ये खरंच तर सुरू आहे का. आणि मी महाराष्ट्रातल्या गावात जाऊन आलो. महाराष्ट्रात आता मी गुजरात, मध्य प्रदेश, बिहार असे 6-7 स्टेट पण केले त्याचबरोबर. तर ह्या जस्टिस डिनाईड जस्टिस डिलेड म्हणून एक सिरीज आहे जी ॲट्रॉसिटी केसेस ज्या महाराष्ट्रात झाल्या त्यांच्यावर आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं झालेल्या आहेत. हा सागर आहे शिर्डीचा, तो मध्य प्रदेशमधनं कॉलेज संपवून परत शिर्डीत आला आणि संध्याकाळी मित्रांबरोबर जेवायला गेला आणि हॉटेलमध्ये त्याचा रिंगटोन वाजला की बाबासाहेबांचा किल्ला तर कोणी हलवू शकत नाही वगैरे. तर समोरच्या माणसाने सांगितलं की हे रिंगटोन बदल. तो म्हणाला की हा माझा फोन आहे, मी काही बदलणार नाही. तर रिंगटोन त्याला नाही पाहिजे म्हणून त्याला रात्रभर मारलं आणि डेड बॉडी त्याची कपडे वगैरे फाडून माळरानावर टाकून दिली. त्याची आई वडील शोधत होते, पोलीस शोधत होते, दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली फक्त रिंगटोनमुळे. त्याची आई सतत वाट पाहते की बहुतेक मुलगा परत येईल. हा नितीन आगे आहे. नितीन आगेचं फक्त एवढंच होतं की तो शाळेमध्ये एक मुलगी होती तिच्याशी बोलताना तिच्या भावानी बघितलं
दुसऱ्या दिवशी भाऊ गुंड घेऊन आला आणि त्याला शाळेच्या आवारात मारलं. मग सगळे शिक्षक आले, प्रिन्सिपल आले, हेडमास्टर, त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन मारा. म्हणजे थांबवलं नाही त्यांनी, पण जाऊन सांगितलं की बाहेर मांग. आणि त्याच्यानंतर त्याला मारत मारत घेऊन त्याच्या बॉडीवर जे फिल्मी स्टंट करतात ना की बाईक जाऊन क्रिस क्रॉस करून, आणि नंतर असं दाखवायचा प्रयत्न केला की त्याची त्याने आत्महत्या केली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 35 माणसांना अरेस्ट केली होतं आणि 35 च्या 35 माणसांना निर्दोष सोडण्यात आलं. म्हणजे नितीन आगे एका निष्पाप मुलाचा, म्हणजे जात असेल जाती, पण एक मुलगा निष्पाप मेला 17 वर्षाचा, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण कोर्टाने जवळजवळ 35 जणांना आणि ती केस आता परत सुरू करायचा प्रयत्न करत आहेत. पण पुढे जाऊ देत, मी 2-4 सांगेल. हां, प्रत्येक पिक्चरचं एक स्टोरी आहे. आणि मी हार्ड हे रेप विक्टिम्स पण आहेत की अपर क्लासनी फक्त टू टीच अ लेसन टू दलित और मार्जिनलाइज पीपल, मग त्यांचं ते हे असतं की अच्छा अरे चांगले कपडे घातले, चांगले घर वाढले, म्हणून त्यांना तो टीच लेसन करायसाठी हे सगळे कारणं होतात. म्हणजे तुम्हाला जास्त माहितीच असेल, तुम्ही पेपर वाचतच असाल. या नेक्स्ट, माझा रेप व्हेरी नेबर होता अपर क्लास आणि तो रेग्युलर हॅबिच्युअल रेप होता. त्याच्यानंतर आजीला माहीत पडलं की आपल्या मुल आत नातीवर रेप होते म्हणून. हे ट्रायबल्स आहेत नाशिकचे दोन मुलं, हे पारधी हे राहत असेल, पारधी समाज आहे. पारधी समाज मुंबईत जवळजवळ 40,000 आहे आणि पूर्ण राज्यात 6-7 ठिकाणी आहे. त्यांना अजूनही क्रिमिनल ट्राईब म्हणून बोलतात. जर कुठे क्राईम झाला तर त्यांना पहिले पोलीस उचलतात. त्यांना गावाखात्यात राहू देत नाहीत गावाच्या बाजूला, किंवा पंचायतमध्ये ठराव करतात की या माणसांना राहू द्यायचं नाही म्हणून. छोट्या छोट्या म्हणजे सोडायला गेलं म्हणून मारामारी झाली आणि मर्डर केला. राहुल पण तो राईट साईड, जो लेफ्ट साईडला फोटो, राहुल फॅमिली फ्रेंड्स होते दोन कम्युनिटी, म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे, चांगली मैत्री होती. पण भावाला लक्षात आलं की हा बहुतेक आपल्या बहिणीबरोबर अफेअर आहे, म्हणून त्यांचे मित्र आणि सगळे घेऊन नदीवर गेले पोहायलासाठी जातो म्हणून, आणि ते त्याला गुदमरून मारून टाकलं. अगेन नेबर होता अपर क्लास आणि ती घरी एकटी आंघोळ करत होती आणि ही ट्राईड टू काइंड ऑफ रेप हर, बट ती जोरात ओरडली तर तिथे बाजूलाच पेट्रोलचा सॉरी रॉकेलचा कॅन होता, तो त्यांनी टाकला कोणाला सांगू नये म्हणून. ती पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मेली, सुंदर मुलगी 16 वर्षाची. हे गुजरातची सिरीज आहे. गुजरातच्या सिरीजमध्ये म्हणजे तुम्ही जर राईट्स मागता किंवा तुम्ही जर तुमचं म्हणजे हक्क मागायचा प्रयत्न केला तर मग त्यांना राग येतो खरा. तर ही पंचायतसाठी उभी होती आणि नवरा तिच्यासाठी प्रयत्न करत होता. तर मी ज्यावेळेस घरी गेलो त्यावेळेस बुद्ध आणि बाबासाहेबांच्या त्याच्या आतमध्ये होतं. तुम्ही विचारलं तुम ये क्यों अंदर रखा है, तो म्हणतो ये बाहर रख नहीं सकते, अगर बाहर रखेंगे तो हमको जला देंगे, घर भी जला देंगे. मी म्हटलं बुद्ध भी नहीं रख सकते, बोलते नाही बुद्ध भी नहीं रख सकते. म्हणजे एवढं मोठं प्रेमाचं शांतीचं जे आहे प्रतीक ते पण तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकत नाही. आणि नवऱ्याला मग एक संध्याकाळी बाईकवर जाताना उडवलं त्यांनी आणि तिथे एकटी घरात आणि 10-12 जण फॅमिली राहतात. दरबार म्हणून कम्युनिटी आहे अगेन रेप विक्टिम. तर यू हॅड बी म्हणजे आयडेंटिटी नाही येऊ ये म्हणून मी ते असा प्रयत्न करतो की दिसावं नाही म्हणून. लालजीचा, लालजी म्हणजे जो मेला तो पिक्चरमध्ये नाही आहे, त्याची फॅमिली फक्त काय हे नेक्स्ट ही आत्ताच म्हणजे मागच्या वर्षीच झालेली केस आहे की तो गरबा बघत होता आणि त्यातल्या अपर क्लास मुलांनी बघितलं की तू गरबा का बघतो म्हणून त्याला दगडाने ठेचून मारलं. आणि हा 16 वर्षानंतर जन्माला आलेला मुलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही घरी जातो त्यावेळेस फक्त ती आई रडतच होती. गेल्या 1 वर्षापर्यंत मी गेलेलो. यांनी मोजडी आणि चांगलं नवीन शर्ट घातलं म्हणून त्याला एवढा प्रचंड मारला. ते व्हिडिओ व्हायरल गेले होते. वाल्मिकी समाजाचं आहे, एकच घर आहे, पूर्ण गाव साफ करतात, त्यातले नाल्या साफ करतात, किंवा त्या गावातल्या प्रत्येक घराच्या संडास साफ करणं त्यांचा प्रोफेशनल व्यवसाय आहे. गुजरातमधलं हा प्रदीपचा घोडा आणि प्रदीपचा मित्र आहे. म्हणजे प्रदीप
चे वडील त्याला सांगत होते की तू घोडा घेऊ नकोस, तू मोटर बाईक घेतो. म्हणाला की नाही, मी माझं लहानपणापासून घोड्यावर प्रचंड प्रेम आहे, मी घोडाच विकत घेतो. आणि तो घोडा त्याने विकत घेतला. दुसऱ्या दिवशीच लोक त्याच्याकडे घरी आले आणि सांगितले की तुमचा अधिकार घोड्यावर बसण्याचा नाही आहे. आणि ह्याने ऐकलं नाही. तिसऱ्या दिवशी घोड्यावर घोडा परत आला, याला त्याचे दोन हात पाय म्हणून त्या तिथेच टाकला. आणि म्हणजे काय रिझन आहे, काय कारण आहे, म्हणजे माहीतच नाही की जर घोड्यावर. आता ते पण कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहेत, जे दरबारी जे राजाच्या इथे काम करत होते त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. पण तो जो जे तो अजून गेलेला नाही आहे. नेक्स्ट आय विल टेल देयर मेनी स्टोरीज. हे बिहारचे पिक्चर्स आहेत. यात ही पंजाबचे आहे, ते मुंबईमध्ये भेटलो होतो मी त्यांना. तर हा काम करून सायकलद्वारे जाऊन हे विकायचा, स्त्रिया बायांचं जे ज्वेलरी असतं ती. आणि त्याचं चांगला बिझनेस होऊ लागल्यामुळे त्यांनी घर बांधायला सुरुवात केलं. आणि तो असं प्रॉस्परस व्हायला लागला. म्हणून आजूबाजूचे जाटला फार हे झालं की अरे हा एवढा म्हणजे सायकलवर जाऊन करतो आणि चांगलं करून राहिलं. तर त्याला एवढं मानलं की त्याचे दोन्ही हात आणि पाय पडले तर चालता येत नाही, गायक आहे फार चांगला. आणि त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेला म्हणून परत लेचंदजी पाटची जी मुलगी आहे त्याच्यावर रेप केला. म्हणजे फक्त पोलीस स्टेशन. आणि ही पहिली केस रजिस्टर्ड होती पंजाबमध्ये. अशा सिरीज आहेत भरपूर, मी एकत्र एकत्र टाकतो आणि ते मग एक्झिबिशन्समध्ये दाखवतो, म्हणजे जेणेकरून की शुड बी रिअल सेन्सिटाईज अमॉंग दिस इश्यूज. ब्रेक घेऊया, 2 मिनिटाचा प्रश्न विचार, मग पुढच्या जाऊया. हार्ड होईल नंतर. हार्ड सिरीज विचारायचा प्रश्न की हा आय थिंक नमस्कार, माझं नाव प्रणव बेहरे. हाय प्रणव. हे ब्लॅक अँड व्हाईट मध्येच का? ब्लॅक अँड व्हाईट मध्येच का? असं आहे ना की चांगला लेखक व्हायसाठी चांगला पेन विकत घेणं महत्वाचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला इट इज नॉट अबाउट ब्लॅक अँड व्हाईट, इट इज नॉट अबाउट कलर, इट्स अबाउट. म्हणजे आपण पारकरचा पेन घेतला तरच चांगलं पुस्तक लिहितो असं नाही आहे. किंवा ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इमोशन्स आपण चांगला कॅप्चर करतात, कलरमध्ये थोडंसं डिस्टर्ब होतं. म्हणजे पण मी त्या ओल्ड स्कूलमधनं चाललेलं असल्यामुळे मी भरपूर फिल्म शूट केली आहे. आणि हे दोन्ही पहिल्या दोन्ही सिरीज फिल्ममधल्या आहेत, ब्लॅक अँड व्हाईटच होत्या. मला एक क्वेश्चन होता, तुम्ही जेव्हा राईट्समध्ये फोटोग्राफी करता सेफ कसं ठेवता स्वतःला? सेफ नाही, ॲक्च्युली एक सेन्स असावा लागतो. तुम्ही म्हणजे कुठे उभे आहात, कसे उभे आहात, अगोदर तुम्हाला त्यासाठी भरपूर छोट्या 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 गोष्टीतनं जावं लागतं. आणि त्याच्यानंतर एक फ्रेम ऑफ माइंड तयार होतं की तुम्ही कुठे उभं असायला पाहिजे, कुठे उभं असं नाही पाहिजे. आणि ते सगळं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झालं पाहिजे. म्हणजे मला ज्यावेळेस माटुंगामध्ये रुईया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मला भरपूर चोपलेलं सगळ्यांनी, एक बसच्या खाली, डबल डेकर बसच्या खाली 2 मुली चिरडल्या होत्या आणि मी बसवर जाऊन फोटो बिटो काढत होतो असं हुशारी करून. आणि त्यांनी सांगितलं की बसला जाऊ नका म्हणून. पण मी गेलो वर, बिकॉज मी पण ऐकणार नाही ना जसं, तर मी वर गेलो आणि भरपूर मारलं. पण तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात, म्हणजे पोलिसांच्याकडनं जायचं की स्वतःचे एक ॲक्च्युली स्वतःची सगळं, म्हणजे काय मला शब्द नाही आठवत आहे की तुझं स्वतःचं एक हे पाहिजे, मला शब्द डिसिजन पण नाही म्हणजे, पण एक हां, यू टू व्हेरी अलर्ट. अलर्टनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट की तू कुठे असायला पाहिजे आणि कुठे नसायला पाहिजे आणि कोणत्या जागी असायला, आणि तिथून किती वेळात तिथून निघायचं हे पण लक्षात असलं पाहिजे की तिथे काढले 2 फ्रेम काढले त्याच्यानंतर निघून जायचं तिकडनं. तर थांबलात तर मग यू कॅन बी अ विक्टिम देअर. बट इट्स ऑल प्रॅक्टिस, म्हणजे हळूहळू तुम्ही करू शकता. सर नमस्कार, मी गंधर्व पुरोहित. माझा प्रश्न आहे की आता तुम्ही एवढे फोटोज काढले, त्यातले बरेचसे फोटोज बघताना सुद्धा म्हणजे
असं अंगावर शहारा आला तर ते फोटो टिपताना तुम्हाला म्हणजे टिपण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? नाही म्हणजे बिगिनिंगमध्ये तर मी जे काम करत होतो ज्यावेळेस वर्तमानपत्रात काम करतो राईट ते तर निव्वळ म्हणजे मला घर चालवायचं होतं, पगार पाहिजे होता, दुसरं काही विचारच नव्हता. आणि त्यासाठी मग तुम्ही काही झोकून देऊ शकता स्वतःला, तुम्ही पर्वा करत नाही. म्हणजे माझी एक सिरीज होती, मी 11 टन सोनं घेऊन RBIची पोलीस म्हणजे RBI आणि आपले टकसाळमधनं सोनं चाललेलं ते घेऊन लंडनला चाललेले हे ठेवायला, गिरवी ठेवायला, म्हणजे त्यानंतर आपल्या आत्ता पण घेऊन गेली. तर त्यावेळेस मी VT ला उभा होतो आणि म्हटलं एक पोलीस गेले, दुसरी पोलीस व्हॅन गेली, तिसरी पोलीस व्हॅन गेली. यु बी क्रिए म्हणजे तुम्ही हे आहे ना फार म्हणजे क्युरियस की अरे हे काय झालं. चौथी व्हॅन गेल्यावर मी गाडी लावली पाठीमागे आणि जवळजवळ हाजी अलीपर्यंत मी त्याचा पाठलाग करत आलो आणि हाजीलेला मला माहीत पडलं की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणून तिथून मला लक्षात आलं की काहीतरी चाललं आहे आणि थोडीशी बातमी होती त्याच्या 2-4 दिवस अगोदर आम्ही ऑफिसमध्ये शोधत होतो की काहीतरी होणार आहे मोठं. आणि ज्यावेळेस मी ती गाडीचा पाठलाग करत मला त्यांनी मारायचा प्रयत्न केला, शूट करायचा प्रयत्न करायचा की शूट करू पुढे येऊ नको, कारण की पूर्ण असं कॉरिडॉर क्लिअर होता म्हणजे ती गाडी कुठेच थांबत नव्हती एअरपोर्टपर्यंत. मग मी माझ्या चीफ फोटोग्राफरच्या घरी गेलो, आम्ही परत रात्री जाऊन मग ते सोनं उचलून विमानात ठेवतात त्याचे फोटो काढले आणि मग मनमोहन सिंगांना फोन केला रात्री 11 वाजता की काय आहे. मग त्यांनी सांगितलं की इट इज 11.5 टन्स ऑफ गोल्ड बीन टेकन टू द लंडन. आणि मग दुसऱ्या दिवशी ती बातमी आली मोठी आणि त्यांना लक्षात आलं की आपण किती जीव धोक्यात घालून काम करत असतो. मग सगळ्यांनी सांगितलं की असं वेड्यासारखं करू नको, कोणत्याही गाडीच्या पाठी जाऊ नको. पण दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसचे मालक आले, 5,000 रुपये कॅश मिळालं आणि त्यावेळेस पगारच 7,500-8,000 होता. म्हणजे यू शूड तर यू टू कीप डुईंग इट. नमस्कार सर, माझं नाव शुभम कोळी. हा शुभम. आणि मी देखील अशा बऱ्याच ठिकाणी फोटोग्राफ्स काढायला गेलो आहे. उदाहरणार्थ शिवडी वडाळा ठिकाणचा जो स्लम एरिया आहे तिकडे आणि कुलाबा मार्केट. पण तिकडे गेल्यावर असं आढळून येतं की लोकांचा जो प्रतिसाद आहे आपल्याला मिळायला हवा तो उत्तम प्रकारे मिळत नाही. आपण जेव्हा त्यांचे फोटोज काढतो तेव्हा लोक म्हणजे अग्रेसिव्ह होतात, आपल्याला प्रतिसाद मिळत नाही आणि ते म्हणजे फोटोग्राफ्स आपल्याला काढून देत नाही. तर त्यांना एक वेळ एक प्रकारे कशा प्रकारे कन्व्हिन्स करायला हवं? आपल्याला परत परत जायला पाहिजे. आपण काय करतो की आपण पहिलं त्याच्यामध्ये आपलं काम करून घ्यायचा प्रयत्न करतो, सरळ जातो न विचारत नाही, परमिशन घेत नाही, कन्सेंट घेत नाही, ती सिच्युएशन समजत नाही. सी तुम्हाला मैत्री करावं लागेल आणि मैत्री करून तिथे तासनतास बसावं लागेल, त्यांच्या गोष्टी त्यांचं ट्रस्ट करावं लागेल ना. जर ट्रस्ट नाही केलं तर तुम्हाला का द्यावं? म्हणजे मी तुझ्या घरी येऊन डायरेक्ट फोटो काढू शकतो का? नाही, मला ओळख करावी लागेल, कोणाचा तरी सोर्स घ्यावा लागेल, तुझ्या मित्रांचा किंवा कोणाकडनं थ्रू घेऊन मी आय विल मेक अ रिलेशनशिप. इट इज नाही की तुझ्याकडे कॅमेरा आहे म्हणून तू कोणाच्या अंगावर जाऊन फोटो चढवून वगैरे त्याचा फोटो काढू शकतो. यू हॅव टू बिल्ड अ ट्रस्ट, यू हॅव टू बिल्ड अँड यू टू स्पेंड लॉट ऑफ टाईम to convince people why you are doing this, for what you are doing this. त्याच्या नंतर मग हे म्हणजे फक्त फोटो काढणं हे नाही पण पहिले समजून घ्यायला हवं. आय मीन इट्स म्हणजे डिफिकल्ट नाही आहे बट आपल्याला काय हवं की आपल्याला ताबडतोब हवं, आत्ताच्या आत्ताच हवं, तसं नाही होत. यू हॅव टू स्पेंड लॉट ऑफ टाईम. सो वी या सॉरी तो घेऊ आणि मग आपण पुढचं सिरीजला जाऊ. तिला हां नमस्कार सर, मी निवृत्ती बाबर. सर तुम्ही सफाई कामगारांचे जे फोटो दाखवले ते सर्वात ते सर्व फोटो जास्तीत जास्त महाराष्ट्र टाइम्स या न्यूज पेपर मध्ये खूप बघितलेले आहेत. सफाई कामगारांकडे तुम्हीच लक्ष दिलं होतं परंतु केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला होता. पण माध्यम आणि सरकार हे सफाई कामगारांकडे कुठेतरी दुर्लक्ष करताना दिसत आहेत असं वाटत नाही काय तुम्हाला? दुर्लक्षच आहे ना, म्हणजे सेम परिस्थिती आहे. आपण सरकारने याच्यावरती काय ठोस पावले होते? स्वच्छ भारत अभियान होतं ना, पण ते कोणासाठी होतं आणि कशासाठी होतं ते तुम्हाला माहित आहे. Uh
जे रेप विक्टिम्सचे तुम्ही फोटो काढले, नॉर्मली आपल्याकडे कोणी सांगणार नाही की हा बाबा कुठली गर्ल असे हे नाही करणार की माझ्या रेप झाला, किंवा ती खूप सेन्सिटिव्ह पॉईंट आहे तो एक आपल्या समाजातला, की म्हणजे समाजात बदनामीमुळे काही केसही रजिस्टर होत नाही. तर तुम्हाला हे फोटो सांगण्यासाठी काय करावं लागलं? ओके चालेल. ही सिरीज आहे मी असंच म्हणजे यु नो यू काही विषय आपण ज्यावेळेस निवडतो किंवा आपल्याला काम करायचं असेल तर तुम्हाला यू ऑल्सो शूड फील व्हेरी स्ट्रॉंग अबाउट इट. म्हणजे जे विषय काम घेतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी तुम्हाला एकदम त्या त्या गोष्टींनी तुम्हाला एकतर फार म्हणजे वाईट वाटलं पाहिजे तुम्हाला की अरे असं का होतं आहे म्हणून, म्हणजे यू शूड फील समथिंग अबाउट इट. तर मी आम्ही सगळं एकत्र आम्ही ट्रॅव्हल करतो, दोन तीन जणी एकत्र असतो, मी पत्रकारांना पण घेऊन जातो सोबत. ही सिरीज मी पूर्ण देशात केली की की महिला आणि त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्या त्या व्हिक्टिमला जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलणं आणि मग त्यांचा फोटोग्राफ घेऊन इंटरव्ह्यू घेऊन ते पब्लिश करणं, म्हणजे माझं सर्वात महत्त्वाचं काम आहे की ते ज्या स्टोरीज आहेत, ज्या ज्या अनटोल्ड स्टोरीज आहेत, ज्या इनव्हिजिबल स्टोरीज आहेत, त्या लोकांसमोर आणणं, त्या वर्तमानपत्राच्या ह्याच्यातनं आणणं, एक्झिबिशनमधनं आणणं किंवा माझे प्रेझेंटेशन येतातनं. तर ही सिरीज मी सुरू केली, याचं नाव आहे थ्राईस ऑपरेस, म्हणजे तीन वेळा ऑपरेसचा मराठी शब्द नाही सुशित, हां सुशित. तर राजस्थान, पंजाब, हरियाणा नोटोरियस आहे, त्यांना मुलं पाहिजेतच नाहीत, मुली पाहिजेतच नाहीत. तर मग ते काय करतात, ज्यावेळेस मुलगी झाली तर फर्स्ट वीकमध्येच तिला मारायचा प्रयत्न करतात आणि काही जण विहरीत फेकतात, काही जण बाजूच्या नदीत टाकतात, काही जण तर लिटरली. तर मी पहिल्या वीकमध्ये तर हे शोधत होतो की किती लोकांनी मुलींना मारलं आहे, म्हणजे पहिल्या एक वीकमध्ये किंवा एका महिन्यात. आणि मग त्या जाऊन त्याचे हे सेव्ह द गर्ल चाइल्ड म्हणून मोठी सिरीज केली होती, त्याची सुरुवात केलेली. आणि नेक्स्ट सात सात आठ आठ मुली झाल्यानंतर पण मुलगा पाहिजेच, म्हणजे यु नो इट्स अ म्हणजे मी एका ठिकाणी गेलो 11 मुली झाल्या होत्या आणि ही वॉन्टेड टू हॅव अ चाइल्ड ऑन अ 12th टाईम. सो इमॅजिन हाऊ मच व्हायलन्स इट इज, म्हणजे ते लहानपणापासून सुरू होतं लग्न आणि मग म्हातारपर्यंतपर्यंत ती व्हायलन्स सुरू होते. 50% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज वुमन, म्हणजे स्त्रियांचं आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढी व्हायलन्स पूर्ण देशात होते. ती गो बॅक, ते हे झारखंडमधलं चित्र आहे, हे ती मुलासाठी प्रेयर करते की मुलगा झाला पाहिजे म्हणून. ही काजल आहे राजस्थानची, उदयपूरपासून 7-8 किलोमीटर गाव आहे आणि काजलचे वडील जे आहेत ते अहमदाबादमध्ये मायग्रेंट वर्कर आहेत आणि तिकडनं फोन केला त्यांनी की काय झालं म्हणून. तर त्यांनी सांगितलं मुलगी झाली, तर त्यांनी आईला लगेच सांगितलं की मला तर तोंड बघायचं नाही आहे, तिला मारून टाका. पण समहाऊ नेबर हॅव ओव्हरहर्ड इट आणि मग ते नेबरने सांगितलं की तुम्ही जर हिला मारलं तर आम्ही पोलिसात जाऊ, म्हणून काजल आज जिवंत आहे. हिला ज्या दिवशी झालं त्या दिवशीच पहाटे 5 वाजता शेतावर फेकलं होतं, तर सकाळी आपल्या प्रातविधीसाठी एक आजोबा झालं, त्यांनी ते कागदामध्ये उचलून आणलं होतं. ती आज 11 वर्षाची आहे आणि तिचे पॅरेंट्स आहेत. आता रफत UPमधलं आहे, रफत 9 वर्षाची असताना रफतवर एक क्षुल्लक कारणामुळे अपर क्लास ठाकूर जे आहेत त्यांनी रेप केला टू टीचर लेसन. मनोरमा आहे, मनोरमाबरोबर रेप केला, मनोरमा डझन वॉन्टेड टू शो हर फेस, देन यु नो यू आर आय बिकॉज आय एम ट्रॅव्हलिंग सो फार, सो आय नीड समथिंग टू कॅरी, आय नीड दो स्टोरीज टू ब्रिंग बॅक टू द पीपल. तर मग अगेन अ विक्टिम. सो आय मीट देम, आय स्पेंड लॉट ऑफ टाईम विथ देम, इंटरव्ह्यू देम. आणि त्याच्यानंतर हे पहिल्या व्हिजिटमध्ये नाही आहे, हे 2-3 व्हिजिट झाल्यानंतरचे, बिकॉज इट्स टू सेन्सिटिव्ह अँड टू पर्सनल. आणि प्लस त्यांचं कॉन्सेंट पाहिजे वेदर आय शूड टेक अ पिक्चर अँड रिलीज इट ऑर नॉट, बिकॉज मी पुस्तक करणार आहे, मी छापणार आहे, मी कुठेही देणार आहे. बट इवन आय एम सेन्सिटिव्ह की ते आयडेंटिटी कशी लपवायची आणि कसं करायचं. तिचं लग्न झालं 2 वर्ष, एक मुलगा आहे पण नवरा चेहराच बघत नाही आहे. डोमेस्टिक व्हायलन्स इज व्हेरी हाय इन द कंट्री. नवराच बायकोचं भांडण झालं, 67% बर्न आहे माया. आणि दुसरा झारखंड, 2-4 राज्य आहेत त्याच्यामध्ये, छत्तीसगड, तिथे विच किलिंग फार होतं की एक आयडेंटिफाय करतात एक बाईला की तिच्याकडे प्रॉपर्टी असेल, 2-4 एकर शेत असेल किंवा कोणी नसेल, तर पूर्ण गाव किंवा त्या गावातले जे गुंड आहेत ते एकत्र येऊन प्लॅन करतात की ही कसं हडप करता येईल. आणि म्हणून ते तिला बरोबर विच करून स्टोन
स्टोननी मारतात, दगडांनी मारतात ठेचून, आणि मग ते झाडाला लटकून ठेवतात की जसं त्यांनी आत्महत्या केली म्हणून. भरपूर स्टोरीज म्हणजे तशा, म्हणजे नवरा पोलीस ऑफिसर आहे, भरपूर मारतो, तर ती एक वीक आई वडिलांकडे येऊन राहते. अनिता आता वनंगणा म्हणून एक संस्था तिथे काम करते, नवऱ्याने एवढं मारलं की लेग हॅज टू बी ॲम्प्युटेड. माया अगेन यु नो मायग्रंट वर्कर, दोघंजण अहमदाबादला चालले होते, तुम्ही म्हणालात की ते छोटंसं भांडण झालं, त्यांनी कैची काढलं आणि नाक कापलं, आणि इट वॉज व्हेरी इझी टू फाईंड दोज कपल बिकॉज त्यांनी ते भैया वो नकटा नकटी उधर रहते है यु नो. तो इट्स शालू आहे उदयपूरची, मी तिला भेटलं, ती कलेक्टर ऑफिस समोर डेमॉन्स्ट्रेशन करत होती की तिला नोकरी मिळावी म्हणून, आणि मग दोन चार व्हिजिट नंतर तिच्या घरी गेलो, तर ती रस्त्यावरनं चालली होती उदयपूरला, आणि कोणीतरी पाठीमागून अपशब्द उभारला, तिने जाऊन तरी मारला, दोन त्याच्यात दुसऱ्या दिवशी हा ॲसिड घेऊन आला आणि तिच्यावर ॲसिड केलं. ही सुनीता आहे, तिला डान्सर व्हायचं होतं, आणि त्यांच्याच घरातला म्हणजे तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा भाऊ तो पाठी लागला होता की माझ्याशी लग्न कर, ती म्हणत होती की मी लग्न करणार नाही, आता मला करायचं नाही, मला टी व्ही ॲक्ट्रेस व्हायचं आहे. दिल्लीमध्ये संध्याकाळी 6-6:30 त्याच्यावर ॲसिड टाकलं. हिलं 40,000 स्वतःच्याच फॅमिलीने विकायला कमाटीपुऱ्यामध्ये. नेक्स्ट ही आहे बांधाची आहे की डॉरी डेथ, म्हणजे ती तिच्या मुलीला डॉरी फार मागत होते, तर हिने जाऊन आपल्या मुलीला घेऊन आली परत, म्हणून सासऱ्याला आणि नवऱ्याला फार राग आला, यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेले, कंप्लेंट केली, दोघांना अरेस्ट झाली, पण समहाव दे मॅनेज टू गेट आउट इन विदिन अ वीक. आणि त्याच्यानंतर जो मुलीचा नवरा आहे, जावई, तो सकाळी 5-5:30 ज्यावेळेस ही सकाळी आपल्या काम करायसाठी जात होती त्यावेळेस 72 तिच्यामध्ये फायर केले आहेत, आणि एव्हरी बुलेट निक वॉज वन ऑपरेशन अँड शी वॉज इन अ पेन वी मेट हर बट या दॅट्स हर दॅट्स अ सो यू या नेक्स्ट सो या दिस इज वन सो इट्स टू हार्ड मी थोडं लाईटवर जाऊ का and just go for the lighter. Okay. So I'll show you the lighter story now. This is very, this is a color also, my first color series. Next. Okay. हे झारखंडमध्ये मला पर्सनल म्हणजे स्टोरी करायला फार आवडतात की जिथे मला ॲक्सेस मिळत नाही, ज्या चॅलेंजिंग असतात, ज्या जिथे चॅलेंज असतं, किंवा तर मी म्हणजे मी फार विचार केला की मी जर महाराष्ट्रात केली असती तर मला कसं जाऊ देतील, म्हणजे बर्थ आणि प्रेग्नंट लेडी, मग मला घरात जाऊ देतील का, नाही मला मिळणारच नाही, मी ज्यापद्धतीने दिसतो आणि कोणी फोटो काढला नवरात आणि बायको तिथे सासरा असेल तर मला घरात उभं पण जाऊ देणार नाही, म्हणून मग मी विचार केला की मी ट्रायबल करतो आणि मला ट्रायबलबरोबर काम करायचं होतं, ज्या मोर ॲडव्हान्स आणि मोर ब्युटिफुल. सो झारखंडमध्ये एक गाव आहे चक्रधरपूर, तिथे मी 41 राहिलो, फर्स्ट डे टू 41 आणि हे सिरीज केली. इथे एक तर आपल्या भारतामध्ये प्रेग्नंट लेडीज ज्यावेळेस जन्म देतात त्यावेळेस फार डेथ व्हायच्या, म्हणजे होतात आजही, आणि जे मूल आहे ते पण त्या 100 जास्त, म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड हा मदर मॉर्टॅलिटी, त्याच्यावर सिरीज केली. हा ती जी मुलगी आहे ती 10th असायला हवी, ती जाऊन गावात गावात फिरते आणि एका गावाची असते, ती लिस्ट करते की कोण किती महिन्याची प्रेग्नंट आहे, आणि मग ते मीटिंग घेतात आणि मीटिंगमध्ये ते स्वतः हे करायचं की काय आयडेंटिफाय करतात आणि प्रॉब्लेम. So mother and sorry husband and wife and they are pregnant and it was very difficult to photograph pregnant woman in India because you know they evda lapun thevlela asta ki mahitach padat nahi ki ti pregnant hai ki nahi pan mi kay kele ki portraits kele dakvadar and nantar jaun parat mulga zalyavar tanche portrait kele ki काम करत राहतात शेवटच्या क्षणा असं वाटतं की आत्ता मुलगा होईल, म्हणजे मी रस्त्यात मिळतो भेटतो ना त्यांना की असं वाटेल की आपला आता मुलगा आता आपल्यासमोरच होईल. शेतावर जातात,
म्हणजे वाहन नाही आहेत हॉस्पिटल जायला, त्यांना स्वतःला पण हॉस्पिटल आवडत नाही. मग आणि मग तिकडच्याच प्रथा असतात की ते ऑइल जर टाकलं तर आणि ते जर सरळ गेलं तर त्याचं म्हणजे मुलगा आणि आईची परिस्थिती वरस्थित आहे. म्हणजे मग आता काय झालं की दाई यायला लागली. तर अगोदर ज्यावेळेस ते जन्म द्यायचे म्हणजे बहुतेक ट्रायबल एरियाजमध्ये ती लोकं विट्याने नाड तोडायची, किंवा जो गवत कापायचं असतं ना त्यांनी नाड तोडायची. त्यामुळे ती डेफिनेट की ती बाई मरेल किंवा मुलगा मरेल. आणि ज्या आणि ती जागा पण अशा ठिकाणी असेल की जिथे गायी गुरं बांधतात ना तिथे, बिकॉज ॲज सून ॲज शी गिव्ह द बर्थ शी इज बिकम अनटचेबल फॉर अ मंथ. सो नो बडी गोज, नो बडी टॉक्स टू हर. आत्ता मी मागच्या महिन्यात पण महाराष्ट्रात जाऊन आलं, तिथे पण सेम परिस्थिती. मग काय झालं की या संस्थेने सांगितलं की जर हात जर धुतले, फक्त हात धुतले तर 50% डेथ कॅन बी सेव्ड जस्ट वॉशिंग हँड्स. सो मी ते सिरीज नारनारा डॉट करून प्लॅस्टिक जर यूज केलं बर्थच्या वेळेस, ते प्लॅस्टिक वगैरे यूज करतच नव्हते, जिथे जागा मिळेल तर गाईच्या ढोराच्या याच्यातच करायचे स्टील देत. आणि जर ब्लेड आणि धागा जर यूज केला तर इट विल बी मोर सायंटिफिक वे टू सेव्ह द वर्ल्ड द चाइल्ड चिल्ड्रन. आणि ते नेवर इज टू ब्रेस्ट फीड द चाइल्ड, दे स्टार्टेड ब्रेस्ट फीडिंग द चाइल्ड नाव, देन द फादर स्टार्टेड हेल्पिंग द वाईफ टू हॅव अ चिल्ड्रन. हे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याने सेव्ह होऊ शकतं लाईफ. मग दे स्टार्टेड रॅपिंग, दे नेवर इज टू रॅप द चाइल्ड. मसाज, एव्हरीबडी इज गॉन टू दिस मसाज. आणि मग त्याच्यानंतर लाईक द सेम वुमन आय फोटोग्राफ विथ द चिल्ड्रन. एक्झ्युट म्हणून संस्था आहे फार, आता ते सगळं जवळजवळ 70-80% कंट्रीमध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे. सेम ते काय करतात, मीटिंग करतात, मीटिंगमध्ये आयडेंटिफाय करतात प्रॉब्लेम. दे डोंट गिव्ह मनी, दे डोंट गिव्ह मेडिसिन, फक्त बोलायचं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तुमच्यातच, आणि तुम्हीच तुमच्या हे करायचं. म्हणजे एक योजना असेल तर किती दिवस असेल, पण तुम्ही जर एकत्र येऊन काम केलं तर ब्रिज कॅन बी ब्रोकन. मग नंतर मी 8 वर्षांनी पुन्हा जाऊन परत सगळ्या आईंना आणि लेकरांना भेटलो. त्याचं ते 8 वर्षांची सिरीज आहे. यू हॅव टू कीप, यू टू बी इन टच विथ द पीपल. असं नाही की आपलं काम झालं, फोटो काढले, निघून आले, बट यु नो यू शूड बी की काय चाललं आहे. इमॅजिन द सेम पिक्चर आहे, तिची मुलगी होती ती. हा आहे वेळ तुमच्याकडे की आपण प्रश्न उत्तर घेऊ चालेल. दे वॉन्ट टू नो की लॉंग टर्म स्टोरी किंवा काय असेल. दिस इज फाईन ना, म्हणजे हे बरं होतं ना थोडं. गेल्या 12 वर्षापासून त्याच संस्थेचं, म्हणजे एकदा तुम्ही चांगलं काम केलं की ती संस्था सोडत नाही. म्हणजे 12 वर्षापासून आम्ही त्यांच्यासाठी 4 फिल्म केलेत आणि 12 डॉक्युमेंटेशन केलेत, बिकॉज ते फार चांगल्या पद्धतीने यूज करतात फोटोचा यूज. म्हणजे ते एक्झिबिशन लंडन भरपूर ठिकाणी झालं, त्यांना पहिलंच फोटोच्या याच्यामध्ये 5 करोडचं ग्रँड मिळालं, बिकॉज यू हॅव अ सबस्टेन्शियल प्रूफ विथ युअर ॲप्लिकेशन त्या कामाचं. सर, माझं नाव गार्गी गोरेगावकर. मी सेकंड इयर BMMला आहे आणि इथे उपस्थित जितकी मुलं आहेत मोस्ट प्रोबॅबली ते मीडियाचे स्टुडंट्स आहेत. तर मग त्यांच्यासाठी ज्यावेळेस फोटो जर्नालिझम हा आपण विषय बघत असतो तर ग्लॅमरला बहुतेकदा खूप महत्त्व दिलं जातं ॲज कम्पेअर टू अशा गोष्टी जे तुम्ही करतात. तर मग आजच्या या तरुण पिढीना की जी पुढे जाऊन जर्नालिस्ट बनणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकतात की तुम्ही काय कशा प्रकारे फोटो अशा गोष्टींचे क्लिक करावेत आणि कशा प्रकारे नाही? इट्स व्हेरी पर्सनल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी पेस्ट्रीच्या एवढ्या पार्टी कव्हर केल्यात ना, मी कित्येक फिल्म स्टार दारू पिऊन पडताना बघितलेत, भांडण होताना बघितलेत, शिवेगाळ करताना बघितलेत. म्हणजे नावं जर सांगायला गेलं तुम्हाला तर हैराण होऊन जाल. म्हणजे जे आत्ताची जी चांगले चांगले मोठे मोठे फिल्म स्टार आहेत ते दारू पिऊन पडताना बघितले. मी रात्री 4-4 वाजेपर्यंत पार्टीचे फोटो काढत होतो.
इट्स अ डिफरंट वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला जर खरंच, म्हणजे मी सलमानच्या घरी गेलो जेवलो आहे, शाहरुखच्या घरी गेलो जेवलो आहे, मला ते काही कुतूहल नाही. अमिताभच्या घरी गेलो आहे, विद्या बालन मैत्रीण आहे, पण यु नो माझं ते माझे मित्र नाही होऊ शकत. देर इज अ गॅप बिटवीन देम अँड मी. विथ दिस पीपल दे आर माय पीपल, यु नो आय कॅन सिट, आय कॅन टॉक, दे कॅन बी माय फ्रेंड्स. आता मी जर विक्रोळीमध्ये राहतो आणि मी सांगेल की मी अमिताभ बच्चन माझा मित्र आहे, ते शक्यच नाही आहे. अमिताभ बच्चन कोणाचाच मित्र नाही आहे. इज अ व्हेरी हार्ड प्रोफेशनल ग्रेट पर्सनॅलिटी, बट ही कॅनॉट बी युअर फ्रेंड. मी बी हेल्प त्याचे असतील चार पाच, पण तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला कुठे राहायचं. म्हणजे मला त्या फिल्मस्टारच्या पायाखाली असून त्याला हा हा करत मला मी नाहीच करू शकत ते. म्हणजे ठीक आहे, त्याचा चांगला ॲक्टर असेल तर मी त्याला मान्य करेल की बा चांगला ॲक्टर आहे, पण त्याच्या पायाजवळ बसून मी आत्ता हंड्रेड्स ऑफ पत्रकार आहेत आणि फोटोग्राफर आहेत जे त्यांना देव समजतात, तर त्यांच्या पायाच्या खालीच बसतात. म्हणजे त्यांची एंट्री झाल्यावर त्यांना वाटतं की देव आला कोणीतरी, आणि ते पण असे फुगून येतात. म्हणजे तसे सरळ नाही येत, ते असे फुगलेले असतात ना. म्हणजे यू शूड ऑब्झर्व देम. म्हणजे सलमान खान ज्यावेळेस येतो ना, त्याची एंट्री असते त्यावेळेस, तो उगाचच फुगलेला असतो. तो तसा नाही आहे नॅचरल. म्हणजे इट्स नॅचरल माणूस असा येतो यार, असा नाही येत ना. म्हणजे असं नाही चालू शकत. तर पण ती लोक बसतात पायाखाली. मी पण उभा होतो, असं नाही की मी केलं, पण आमच्या वेळेस फार रिलेशन चांगलं होतं. आम्ही डायरेक्ट फोन करायचो कलाकाराला. आता पी आरमध्ये आहेत आणि पी आर आणि आम्ही, म्हणजे मी ज्या वर्तमानपत्रात काम करतो, आम्हीच सांगायचो की आज कोणता शर्ट घालायचा, आणि जर शर्ट घातला नाही तर सांगायचं की मी फोटो काढत नाही. आता ते नाही होऊ शकत. दुसरं हे पण आम्हाला सक्त ताकीद होती की जास्तीत जास्त एक तास थांबायचं, कोणी थांबवलं तर. आज सहा सात तास, सात तास थांबवतात. ते तुम्हाला बसून ठेवतात, अभी आ रहा हूँ, अभी आ रहा हूँ, अभी आ रहा हूँ, सात घंटे के बाद येऊन सांगतात की नाही अभी तो साफ गए. म्हणजे तो रिस्पेक्ट राहिलेला नाही आहे. नाव इफ यू वॉन्ट टू क्रिएट दॅट रिस्पेक्ट विथ युअर ओन वर्क, दॅट इज डिफरंट. पण माझं पर्सनल मत आहे की जर तुम्हाला त्या कामात जर खरंच रिस्पेक्ट मिळत असेल तर ते करावं. पण जे मी प्रियांका चोपडाचा पहिला फोटो काढणारा फोटोग्राफर मी आहे, पण मी तिच्यावर काहीच नाही ना. म्हणजे ओवर द इयर आम्ही भेटलो नाही, काही नाही झालं, पण सांगायचं हे की दे कॅनॉट बी युअर फ्रेंड्स. दे ना आपल्याला आपल्या, म्हणजे चुकीचं बोलतो, मला वाटतं मॅडम बरोबर सांगतील. मी फॉर डिग्निटी अँड रिस्पेक्ट, दॅट स्पेल्स आउट एव्हरीथिंग आय सपोज. इट्स फॉर द सब्जेक्ट ऑल्सो अँड इट्स फॉर यू ऑल्सो, की तुम्हाला कुठे उभं राहायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे यू हॅव टू व्हेरी डिसाईड, यू हॅव टू डिसाईड फॉर युअर सेल्फ. म्हणजे फार ग्लॅमरस वर्ल्ड आहे, तुम्हाला फार मजा येते. म्हणजे इट्स व्हेरी डिफरंट वर्ल्ड. दर इज अ ॲम्पल ऑफ फूड इज देअर, ॲम्पल ऑफ ब्युटी इज देअर. पण तुम्ही बाहेर येता, म्हणजे तुम्ही रिक्षा पकडून ट्रेन पकडून घरी जाणार आहात. तुम्ही यू शूड डिसाईड ना की तुम्हाला कोणतं पाहिजे. तुमची रियालिटी तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि मी एक छोटीशी सिरीज दाखवतो आणि ती आत्ता आहे, कारण की ती फूडवरनं मला आठवली. मी मागच्या 3 महिने 5 राज्यात गेलो. शेवटची एंडेंजर्ड स्पीसीस, एंडेंजर्ड स्पीसीस 5 राज्यात गेलो. आणि मी छोटीशी बातमी वाचली होती की भारतातली 50% लहान मुलं माल न्यूट्रिस्ट आहेत, म्हणजे त्यांना न्यूट्रिशन मिळत नाही. 70% ॲडोलसन्स गर्ल अँड बॉईज आर अनेमिक. ही बातमी ज्यावेळेस वाचली मला माहिती पडलं की बाबा, म्हटलं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. बिकॉज यु नो इफ जर 50% जर जी मुलं पुढचे भारताचे भविष्य असतील, किंवा जे 70% जे यूथ ॲडोलसन्स आहेत, ते आपल्या भारताची किंवा म्हणजे आपली इकॉनॉमी कसे असेल, आपलं हेल्थ इंडेक्स कसं असेल. तर मी एका संस्थेला भेटलो आणि सांगितलं की मला हे काम करायचं आहे, आणि दे ऑल्सो ॲग्री टू सपोर्ट मी. तर छोटीशीच आहे. अगेन झारखंडमधलं, झारखंडमध्ये सर्वात जास्त आहे. झारखंड आहे, ओडिसा आहे, म्हणजे प्रत्येक आहे. महाराष्ट्र, म्हणजे इथून तुम्ही एक तास गेलात ना, तर अशी गावं आहेत जिथे म्हणजे लहान मुलांना फक्त काय की आईने चुकी केली आहे, की आईने जेवली नाही, किंवा आई हॉस्पिटलमध्ये गेली नाही, किंवा तिला चांगलं न्यूट्रिशन मिळालं नाही, किंवा लहान मुलगा झाल्यावर त्याला प्रॉपर फीडिंग झालं नाही. काही वेळा काय होतं की नेक्स्ट थांबलाव दे राहू दे
म्हणजे की छोट्या छोट्या चुक्या आणि ज्या म्हणजे आपल्याकडे फूड सगळीकडे आहे, ॲम्पल ऑफ फूड आहे, पण ते जे 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 ज्या पद्धतीने ते पोहोचायला पाहिजे गरीबापर्यंत किंवा ज्या शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचत नाही. असं नाही की आपल्याकडे रॅशन कमी आहे, पण ते एवढं करप्शन झालेलं आहे मध्ये की अंगणवाडीला रॅशन जात नाही, ती अंगणवाडी कामाला जात नाही किंवा जी सेविका आहे ती कामाला जात नाही, डॉक्टर जात नाहीत तिथे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असा मोठा मोठा होत चालला. आणि आता जवळजवळ मी 30 वर्षापासून ऍक्च्युअली मी केव्हाच गेलो नाही, मला माहीत होतं की मोखाड्याला आणि जव्हारला ते भरपूर आहे, पण मी पहिल्यांदा मी जाऊन बघितलं त्यावेळेस म्हणजे त्या मुलांमध्ये ताकदच नसते उभं राहायची, एवढं तो एनर्जी नसतं त्याच्यामध्ये, तो उठूच शकत नाही. म्हणजे बघा तो कसं डेड सारखंच आहे, म्हणजे ब्युटिफुल बॉय हे आसाममधलं आहे आणि यंग मॅरेजेस होतात, लवकर लग्न करतात 16 वर्षी आणि बाय द 21-3 मुलं होतात, मग चौथं मूल जे आहे ते ॲनेमिक असणार किंवा माल न्यूट्रिश असणार, हे पण आसाममधलं आहे. बोथ मदर अँड डॉटर्स आहे आणि हे सगळे मोस्टली ट्रायबल्समध्ये केलेलं काम आहे. 16 वर्षाची होती, नवऱ्याने लग्न केलं, मुलगा झाला, मुलगा थोडा मालन्यूट्रिश होता म्हणून त्यांनी सोडून दिलं, दुसरं लग्न केलं. ती पॅरेंटकडे राहते झारखंडच्या हॉस्पिटलमधलं. आणि याचं काय तर की आम्ही प्रयत्न करतो की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत छापावं जावं, म्हणजे पॉलिसी मेकर्स, पॉलिटिशियन्स यु नो शुड कीप अन आय की अच्छा असं येत आहे का. तर बऱ्यापैकी फायदा झाला, म्हणजे प्रत्येक सिरीजचा फायदा झाला. इन सर्च ऑफ डिग्निटीमध्ये रतन टाटांनी बघितलं, याच्यामध्ये पण मला वाटतं यावर्षी जास्त बजेटमध्येच ठेवण्यात आलं आहे. हे मोखाड्याचं आहे, झारखंडमध्ये आहे. मी नाही ओडिसाचं आहे, ओडिसामध्ये मी ते ती बाई रडत होती, मी फोटो काढलं पुढे गेलो, मग 2 तासांनी येऊन नर्सला विचारलं, ते सांगितलं की आत्ताच तिचा मुलगा मूल मेले म्हणून. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तिला बाजूच्या रूम मध्ये ठेवलं होतं, भरपूर ताप होता, म्हणजे रात्रीच जन्म झाला होता, आम्ही पहाटेच पोहोचलो. सासू पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार नाही, नवरा पण, म्हणजे पैसे नसतील. आम्ही जेव्हा प्रयत्न केला की चला घेऊन जाऊ, पण दे वर नॉट लिसनिंग बिकॉज परत कोण येईल. हे म्हणजे मंथली पिरियड्स असले तर परत घराच्या बाहेर ठेवतात, म्हणजे 7 दिवस दुसऱ्या घरात राहायचं, स्वतःचं जेवण करायचं. हे छत्तीसगडमधले ही त्याची मेक शिफ्ट रूम आहे जिथे तिला ठेवलंय, आणि बाजूला मेन घर आहे. कामाला जाणार प्रचंड स्त्री आहे, म्हणजे एकदा फिडिंग करतात ते जायच्या वेळेस आणि नंतर डायरेक्ट सेकंड फिडिंग 4 वाजता, म्हणजे इन बिटवीन मग कोणीच काही जेवण देत नाही. तुम्हाला विचार करायचा की तुम्हाला कोणाच्या बाजूला उभं राहायचंय आणि कुठे उभं राहायचंय. थँक्यू. तर 1993 जी दंगल झाली, त्याच्यानंतरचा 26/11 हल्ला, ह्या दोन्हीचा अनुभव काय होता तुमचा? आपण दोन्ही कव्हर केले, जवळून बघितलेले, ते त्यातला अनुभव काय सांगचाल आम्हाला? नाही म्हणजे दोन्ही व्हायला नाही पाहिजे, सर्वात महत्त्व म्हणजे. आणि मी एवढं जवळून रायट्समध्ये फिरलो, बघितलं किंवा 26/11 मी 5 दिवस तिथे राहिलो होतो. म्हणजे जी माणसं ज्यावेळेस माणसांचं ज्यावेळेस कॅलॅमिटीज होते ना, त्यावेळेस ॲक्च्युली यू डोंट फील गुड, म्हणजे नाही व्हायला पाहिजे. आणि अनुभव म्हणजे की यू हॅव टू ट्रस्ट ऑन ह्युमॅनिटी, तसं नाही झालं पाहिजे. पण तुम्ही ॲज अ पत्रकार, ॲज अ पत्रकार म्हणून तुम्हाला ते काढायचंच आणि पुढच्या वेळेस द्यायचंच आहे. पण अगेन टू मेक
त्या इमेजेस पण सेन्सिटिव्ह आणण्यासाठीच असतात आणि प्रॉब्लेम यू विल आन्सर प्रॉपर मोर. सी त्यांचं पर्पज क्लिअर आहे. पर्पज ते कॅप्चर करणं काहीतरी सनसनाटी हे करणं असं नाही आहे. त्यामुळे सी जो अनुभव त्यांच्या मनापर्यंत पोचलाय तोच आपल्याला त्या छायाचित्रांमधनं दिसतोय. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं ना तर आपला आपल्याला अनुभव काय होता तर हाच होता की ते पोचलं आणि त्यांना काय वाटतं असं व्हायला नाही पाहिजे, ते असं व्हायला नाही पाहिजे ह्याच्यातनंच सगळी चित्र आलेली आणि ते कुठेतरी ती खुणगाट स्पष्ट पाहिजे आपल्या मनात. म्हणजे मग जो मगाशी पण प्रश्न आला होता की कसं तुम्ही जाता कसे लोक तुम्हाला कसे एंटरटेन करतात, ह्या सगळ्याचं उत्तर हेच आहे की जेव्हा तुमचं पर्पज क्लिअर असतं आणि स्वच्छ असतं तेव्हा हे ह्या सगळ्याचं उत्तर मिळत जातं असं वाटतं. बरोबर आहे ना? आणि दुसऱ्यांना माहीत असतं तुमचं, जर तुम्ही एकदम क्रिस्टल क्लिअर असाल ना तर तुम्हाला लोक बरोबर आतमध्ये येऊ देतात आणि त्यांना थोडंसं जरी माहीत झालं ना की अरे गडबड आहे मग तुम्हाला ती मध्य बरोबर दिवार येते. म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर. म्हणजे काही करायच्या वेळेस सांगायसाठी इन्फॉर्मेशन अर्धी नाही द्यायची की मी काय करतो आणि कशाला, पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची. आणि मॅडम बरोबर बोलल्यात, कारण की एक वर्ष दोन वर्ष वेळ नाही, मला वेळ आहे की एक दिवस आहे मॅक्झिमम माझ्याकडे आणि एक दिवसामध्ये मला ती स्टोरी घेऊन यायला पाहिजे किंवा त्या बाईचं ट्रस्ट करायला मिळायला पाहिजे. पण आम्ही काय करतो अगोदर फटकन कॅमेरा काढत नाही, आम्ही बसतो बोलतो आणि मग ती फ्रंटलाईन वर्कर असते जी समजूतदार असते जी समजवते मग आम्ही आणि ते कॉन्टेंट म्हणजे कन्सेंट असल्याशिवाय पुढे जात नाही आम्ही. ते कोणाले भेटले म्हणजे काही वेळा फार असं वाटतं की अरे त्याच वेळेस फोटो काढायचा, पण यू हॅव टू बी लाईक होल्ड की नाही पहिलं पण विचारलं नाही आहे आता बोलूया. स्ट्रीटवर आपण काही करू शकतो किंवा गावात चालताना काही करू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही पर्सनल स्टोरीज करता त्यावेळेस तुम्हाला यु नो देर आर स्मॉल स्मॉल थिंग्स विच हॅव टू बी व्हेरी केअरफुल की तिच्या घरी कसं जायचं, बसायचं कसं आणि कोणाच्या थ्रू आपण जायचं. इट्स नॉट. आणि दुसरं काय ना की ॲक्च्युली लोक थांबलेत, कोणी ऐकायलाच वेळ नाही आहे आणि जर कोणी ऐकणारा असेल ना तर लोक सगळं उलगड जातं. तुम्ही एक दिवस जरी कोणाबरोबर राहिला किंवा अर्धा तास जरी राहिला आणि त्याची जर गोष्ट ऐकून घ्यायचा प्रयत्न केला तर इट्स डेफिनेटली दिनो. आणि मी एक शब्द वापरले की ते सगळे मित्र आहेत माझे, सगळे मी ना आय बिल्ट अ फ्रेंडशिप. म्हणजे असं नाही की मी काम केलं आणि आलो आणि सोडून दिलं, मला फोन येतात किंवा म्हणजे ज्यावेळेस ती मदर अँड चाइल्डची स्टोरी करत होतं त्याच्यानंतर दीड महिन्याने पण यायची की भैया हमारे घर में डिलिव्हरी हो रहा है आप आइए. यु नो दॅट्स काइंड ऑफ अ रिलेशनशिप यू हॅव टू बिल्ड. सर शेवटचा प्रश्न माझा, आता आपल्याला माहितीच असेल की रिसेंटली मोबाईल फोनचे जे कॅमेरेज आहेत ते बऱ्यापैकी डेव्हलप झालेत आणि म्हणजे बरंच असं होतं की आपण एक फोटोग्राफर तर असतो पण आपण आपल्यासमोर एक असं एक सीन असतो की आपल्याला ते दृश्य टिपायचं तर असतं पण आपल्याकडे कॅमेरा नसतो, सो वी हॅव टू यूज अ मोबाईल फोन टू द रेस्क्यू. तर अशा वेळेला आपण मोबाईल फोनचा कसा वापर करायचा ॲज अ कॅमेरा, त्या बाबतीत जरा फोटोग्राफी स्किल्स बाबतीत जरा प्लीज थोडं गायडन्स द्या. म्हणजे सगळ्याच गोष्टी फोटो काढल्या गेल्या नाही पाहिजे, काही गोष्टी मनाने पण झाल्या पाहिजे ना. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मोबाईल, माझा एक मित्र आहे फोटोग्राफर, दोन मित्र आहेत, म्हणजे जर तुमच्याकडे सेन्सिटिव्हिटी असेल आणि कलात्मकता असेल तर तुम्ही काय वंडर करू शकता मोबाईलवरनं. एक फोटोग्राफर आहे रोनी सेन म्हणून नाव आहे त्याचं, तो मोबाईल घेऊन झारखंड आणि छत्तीसगडच्या माईन्स त्यांनी शूट केल्या मोबाईलवर, त्याला $10,000 फर्स्ट प्राईज मिळालं फक्त मोबाईलवरनं. पण त्या एवढं सुंदर लँडस्केप आणि त्यांनी तो एन्व्हायरमेंट काढला. आपला इंद्रजित म्हणून कणकवलीमध्ये राहतो गावामध्ये, मोबाईलने मध्ये फोटोग्राफी करतो, त्यांनी स्वतःची फॅमिली मोबाईलवर शूट केलेली आहे, त्याच्या बायकोचा प्रवास, त्याचा मुलांचा प्रवास. आणि ते काम त्यांनी इंस्टाग्रामवर टाकलं, इंस्टाग्रामवर तो सगळं मोबाईलचं काम टाकतो. त्याला इंस्टाग्रामनी असाइनमेंट दिली ॲपलनी, ॲपलनी सांगितलं की का तुम्ही आमच्यासाठी काम करू शकता का. ॲपल आला आणि तो त्याला राजस्थानला घेऊन गेला. त्यांनी 5-5 माणसं अशी आयफोन, जो नवीन आयफोन आहे ना ते घेऊन, आणि हा होळी शूट करत होता मागच्या वर्षी. सो यू सी ते जे जसं तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहे ना, जसं तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्याल त्याप्रमाणे ते रिटर्न देईल. तुम्ही जर तो कॅमेरा आता कसं असा काढता असं काढता असं काढता, यु नो यू
यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट इन्स्ट्रुमेंट. तुम्ही काही पण म्हणजे पेन असू देत, कागद असू देत, चित्र असू दे किंवा मोबाईल फोन असू दे, यू कॅन डू वंडर्स, पण ते इथून आलं पाहिजे. जास्त बोलू. धन्यवाद सर. सरांची मुलाखत ऐकत असताना असं लक्ष म्हणजे असं समजलं की सरांचं जर्मनीमध्ये 5 वर्ष सलग सफाई कामगार या त्यांच्या सिरीजवर प्रदर्शन भरलं होतं, सलग 5 वर्ष. तर तेव्हा त्यांना असा प्रश्न केला गेला की सलग 5 वर्ष का हे प्रदर्शन भरवलं गेलं, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्या देशामध्ये ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि ही जागरूकता लोकांमध्ये असावी याच्यासाठी ते सातत्याने त्यांचं प्रदर्शन भरवत होते. खरंच सरांनी इतकं त्यांच्या कार्याबद्दल आज आपल्याला सांगितलं तेव्हा खरंच सुन्न व्हायला होतं. आणि मला नक्की खात्री आहे की जे सतत वेबसिरीज, वेगवेगळे व्हिडिओ गेम्स याच्यात अडकलेली तरुणाई आज नक्कीच विचार प्रवृत्त झाली असेल. सर, मी तुमचे सर, आपण 11th लेन कामाठीपुरा जी सिरीज केली त्यात तुम्ही लिहिले की नामदेव ढसाळांनी गोलपीठामध्ये जे लिहिले त्याच्याशी मी सहमत नाही, तसं ते नाही आहे, म्हणजे नेमकं कसं आहे? म्हणजे तेंडुलकर सरांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती 1971 साली लिहिलेली आहे, म्हणजे नामदेव ढसाळांबरोबर तेंडुलकर 3-4 दिवस कामाठीपुरामध्ये फिरत होते आणि ती मी 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर ती प्रस्तावना वाचली आणि त्याच्यानंतर गेल्या सतत 15-16 वर्ष मी कामाठीपुरामध्ये जातो. मी एक दिवस किंवा एक वर्ष नाही गेलो, 15-16 वर्षापासून जातो आहे. म्हणजे मी माझं डॉक्युमेंटेशन जे आहे ते 15-16 वर्षाचं आहे आणि ते 15-16 वर्षात काहीही त्या प्रस्तावनेतला बदल झालेला नाही, ते तसंच्या तसंच आहेत. त्या स्त्रिया, त्या लंपट किंवा भडवे, ते जे आहेत ते ॲज इट इज आहे. म्हणजे तो काही जीवनात बदल झालेला नाही आहे, तेच डॉक्युमेंट करत तुम्ही. धन्यवाद सर. सर, तुम्ही आज इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्या असे विविध कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचेही मी आभार मानते. BMM विभागाचे समन्वयक डॉक्टर महेश पाटील सर विविध कलावंत आणि विचारवंत मंडळींना इथे आणतात आणि आम्हाला अर्थात विचार प्रवृत्त करण्यासाठी भाग पाडतात, त्यांचेही मी आभार मानते. सर्व उपप्राचार्य, सर्व समन्वयक, इथे उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, निमंत्रित सर्व पाहुणे मंडळी, माध्यम प्रतिनिधी, फोटोग्राफर्स आणि सर्व स्वयंसेवक या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल असे जाहीर करते. धन्यवाद. FY स्टुडंट्सनी इथेच थांबायचं आहे तुमच्या याच्यासाठी, मार्कलिस्टसाठी. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पाहुणे गेल्यावरती बाहेर पडायचं.